नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। हा आपला जीके बुस्टर सिरीजचा व्हिडिओ आहे, पार्ट 12 आहे किंवा पार्ट 12 आहे। आतापर्यंत आपण एकूण 11 पार्ट्स पाहिलेले, त्या सर्वांच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील पाहून घ्या। आता आपण आजचा पार्ट 12 सुरू करूयात। आपला पहिला प्रश्न किंवा हा प्रश्न होता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला, डिवाईन लाईफ हे कोणाचं आत्मचरित्र आहे। तर डिवाईन लाईफ हे अरविंद घोष यांचं आत्मचरित्र आहे, अरविंद घोष यांचं। त्यानंतर आजचा पहिला प्रश्न, ग्रामगीता कोणी लिहिली आहे। ग्रामगीता ही संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे। संत तुकडोजी महाराज यांनी रचलेलं हे एक प्रसिद्ध काव्य आहे आणि हे 1955 या वर्षामध्ये प्रकाशित झालं होतं। डॅश या समाजसुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला। तर कृष्णशास्त्री चिपळूणकर या समाजसुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला आहे। महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणास म्हटलं जातं, तर महात्मा फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचं मार्टिन लुथर किंग असं म्हटलं जातं। आदिवासी समाजाने पर्यावरणासाठी केलेलं आंदोलन म्हणजे डॅश हे आंदोलन आहे, तर हे चिपको आंदोलन आहे, हे झाडांना वाचवण्यासाठी करण्यात आलेलं आंदोलन होतं। औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडास जनरल डायर हा ब्रिटिश अधिकारी जबाबदार होता। एक समिती होती, समितीचं नाव आहे सिडने रोलेट समिती। आणि या समितीने केलेल्या शिफारशीनुसार 17 मार्च 1919 या दिवशी सरकारने रौलेट कायदा किंवा त्याला आपण काळा कायदा असं देखील म्हणतो, हा कायदा संमत केला होता। आणि या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयास विना चौकशी तुरुंगामध्ये डांबण्याचा अधिकार ब्रिटिशांना प्राप्त झाला होता। सरकारविरोधी विचारांचं साहित्य छापणं व जवळ बाळगणं हा राजद्रोह ठरून आला होता। या कायद्याविरुद्ध पंजाबमध्ये जनमत प्रक्षुब्ध बनत होत असल्यामुळं जनरल डायर या लष्करी अधिकाऱ्याने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जाहीर केला होता। आणि हा हुकूम न जुमानता 13 एप्रिल 1919 या दिवशी बैसाखी या सणानिमित्त हा सण देखील परीक्षेमध्ये विचारलेला आहे। कोणत्या सणानिमित्त पंजाबमध्ये जालियनवाला बागेमध्ये सभा भरवण्यात आली होती, तर तो सण होता बैसाखी सण। या सणानिमित्त पंजाबमध्ये अमृतसरमध्ये जालियनवाला बागेमध्ये एक सभा भरवली होती। आणि या सभेतील जमावावर जनरल डायरने दारुगोळा संपेपर्यंत गोळीबार करण्याचा आदेश दिला होता। जवळपास 1600 फैरी झाडण्यात आल्या होत्या, यामध्ये 400 लोक मृत्युमुखी पडले होते, तर 2000+ व्यक्ती जखमी झाले होते। आणि यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता हाही प्रश्न महत्त्वाचा आहे, तर तेव्हा ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता मायकल ओडवायर। आणि जबाबदार अधिकारी कोण आहे, तो आहे जनरल डायर। याच मायकल ओडवायरची त्यानंतर 1940 इंग्लंडमध्ये सरदार उधमसिंग यांनी हत्या देखील केली होती। या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्याच्या उद्देशाने सरदार उधमसिंग यांनी हत्या केलेली आहे मायकल ओडवायरची 1940 इंग्लंडमध्ये। आपलं उत्तर होईल जनरल डायर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी डॅशची स्थापना केली। 1939 या वर्षामध्ये राष्ट्रसभेतील पक्षश्रेष्ठींशी न पटल्याने एक स्वतंत्र पक्ष, त्याचं नाव आहे फॉरवर्ड ब्लॉक, हा पक्ष या सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला आहे 1939। वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे, तर हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं राष्ट्रगीत आहे। अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली? अलीगड कुठे आहे, हे आहे यूपी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये। आणि 1875 या वर्षामध्ये सर सय्यद अहमद खान या शिक्षणतज्ञाने एक कॉलेज स्थापन केलं होतं, त्याचं नाव होतं मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज। नाव काय होतं? नाव होतं
मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज। आणि याच कॉलेजचं पुढे 1920 याच कॉलेजचं पुढे 1920 या वर्षामध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे। आता हे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे भारतातील एक सरकारी अनुदानावर चालणारं खुलं विद्यापीठ आहे, त्यामुळे आपलं उत्तर होईल सर सय्यद अहमद खान यांनी या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर 10 एप्रिल 1875 या दिवशी मुंबईमध्ये, स्वामी दयानंद सरस्वती यांनी या आर्य समाजाची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, गुरुकुल शिक्षण संस्था डॅशडॅश यांनी स्थापन केलेली आहे। ही शिक्षण संस्था स्वामी श्रद्धानंद यांनी स्थापन केलेली आहे, गुरुकुल शिक्षण संस्था। लंडन येथे ईस्ट इंडिया कंपनी असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे? ही स्थापना केलेली आहे दादाभाई नौरोजी यांनाच भारताचं पितामह म्हणून ओळखलं जातं, आणि यांनाच भारतीय अर्थशास्त्राचं जनक म्हणून देखील ओळखलं जातं। डॅश हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते। कोण होते? तर हे होते रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते, रामकृष्ण परमहंस। गांधीजींचा जन्म कोठे झाला आहे? गांधीचा जन्म हा पोरबंदर जे आहे गुजरातमध्ये या ठिकाणी झालेलं आहे। कधी? तर 2 ऑक्टोबर 1869 त्यामुळे दरवर्षी 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 डॅश शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे। तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे, रयत शिक्षण संस्था। मध्ययुगात विज्ञानाची पिछेहाट झाली तिला कोणता घटक कारणीभूत होता? याला सम्राटांनी ग्रंथ प्रसारावर लादलेले निर्बंध हा घटक कारणीभूत होता। 26 ऑगस्ट 1852 मुंबईत बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर 26 ऑगस्ट 1852 मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे नाना शंकर सेठ यांनी दादाभाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने 1852 ही बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केलेली आहे। कोल्हापुरात 1911 सत्यशोध समाजाची स्थापना, तर 1918 आर्य समाज शाखा कोणी स्थापन केली? तर कोल्हापूरमध्ये 1911 सत्यशोध समाजाची स्थापना आणि 1918 आर्य समाजाच्या शाखेची स्थापना ही राजर्षी शाहू महाराज यांनी केलेली आहे। हे झाले आपले आजचे जीके बुस्टरचे प्रश्न। सोबतच हा तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे, डॅश यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखलं जातं, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे।